नमस्कार, स्वागत आहे तुमचे अस्सल मराठी रेसिपी विथ पल्लवी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण पाहूयात मस्त चमचमीत आणि खमंग असे शेपूची भाजी। आणि आता आपण सुरुवात करू इथे रेसिपीला। आता इथे कढई मी ऑलरेडी गरम करायला ठेवलेली आहे। तर आता याच्यामध्ये मी 2 चमचे असं तेल घेतलेलं आहे। तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे। आणि आता आपण याच्यामध्ये घालू कांदा आणि मिरची। इथे मी 1 मीडियम साईज कांदा आणि 4 ते 5 मिरच्या या बारीक कट करून घेतलेल्या आहेत। आणि कांद्याचा हलका कलर चेंज होईपर्यंत, कांदा आपला हलका गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता कांदा आपला छान परतून झालेला आहे। तर आता याच्यामध्ये मी 8 ते 10 पाकळ्या असा लसूण ठेचून घेतलेला आहे आणि तो आता मी इथे घालणार आहे। लसूण छान याच्यामध्ये मिक्स करून 1-5 मिनिटं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। लसूण परतून झालेला आहे। तर आता याच्यामध्ये आपण 1/2 चमचा असं जिरं घालायचं आहे आणि जिरंही याच्यामध्ये छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। आणि आता आपण घालूयात 1/2 चमचा अशी हळद। हळदीमुळे छान असा रंग येणार आहे आपल्या भाजीला। आणि 1-2 मिनिटं हळद परतून झाली की आपण आता याच्यामध्ये शेपूची भाजी घालूयात। ही भाजी मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून मग चिरून घेतली होती। तुम्हीही बाजारातून कोणत्याही भाज्या आणल्या की अगोदर स्वच्छ धुवायच्या आणि मगच चिरून त्या वापरायच्या। भाज्या स्वच्छ धुतल्यानंतर चिरल्या की मग त्याच्यातलं जीवनसत्व हे कायम टिकून राहतं। इथे 10 मिनिटं मी मुगाची डाळ ही पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती। तर आता याच्यातलं पाणी मी काढून टाकते आणि ही जी डाळ आहे ही आपण याच्यामध्ये घालणार आहोत। आणि चवीनुसार आता आपण मीठ घालूयात। आता आपण हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घेऊयात। 1-5 मिनिटं आपण छान भाजी परतून घेणार आहोत। तर आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते जेणेकरून आपली मुगाची डाळ ही शिजायला मदत होईल आणि डाळ ही आपली व्यवस्थित शिजून तयार होईल। आणि आता मी व्यवस्थित अशी भाजी आपली सेट करून घेणार आहे। तर आता याच्यावर झाकण ठेवून 1-10 ते 12 मिनिटं आपण भाजी मस्त शिजू द्यायची आहे। तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तुम्ही इथे पाहू शकता 10 ते 12 मिनिटांनंतर भाजीमधलं पाणी हे मस्त असं आटलेलं आहे आणि भाजी शिजून ही तयार झालेली आहे। डाळही आपली इथे छान शिजलेली आहे। तर आता याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून असा शेंगदाण्याचा कूट घालते। इथे मी हा भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट वापरते जेणेकरून आपली भाजी ही मस्त खमंग होईल। हा शेंगदाण्याचा कूट आपल्याला याच्यामध्ये छान असा एकजीव करून घ्यायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला ही भाजी आवडत नसेल तर या पद्धतीने तुम्ही भाजी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल ही पद्धत। तर आता भाजी आपली छान मिक्स करून झालेली आहे शेंगदाण्याच्या कूटामध्ये। तर आता याला आपण 5 मिनिटं वाफ काढून घेऊयात। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी कशी झाली आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा।
तर आता आपली 5 मिनिटं ही झालेली आहेत. वाव, मस्त खमंग अशी भाजी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता याच्यामध्ये मी 1 चमचा अशी तेलाची मस्त धार सोडणार आहे आणि हे 1-2 मिनिटं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने शेपूची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि पुन्हा भेटू आपण नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.